नमस्कार, मी विजया, संवाद लाइव्ह टीव्हीमध्ये आपलं स्वागत। बातमी आहे अहमदनगरहून। अण्णा हजारे हे संघाचे एजंट आहेत असे वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केले होते। यावर अजित पवार यांनी नगरमध्ये या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त करत अण्णांची माफी मागितली। अण्णांच्या आंदोलनाला पक्षाचा पाठिंबा असल्याचेही त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं। आमच्या प्रवक्त्यांनी ते काही स्टेटमेंट केलं असं माझ्याही वाचण्यात आलं। वास्तविक अशा प्रकारचं स्टेटमेंट करण्याचं काही कारण नव्हतं। अण्णा हजारे एक समाजसेवक म्हणून त्यांची प्रतिमा देशपातळीवर राज्य पातळीवर आहे। आम्हालाही त्यांच्याबद्दल आदर आहे, सर्वांनाच त्यांच्याबद्दल आदराचं स्थान आहे। आणि ते जे काही बोललं गेलेलं असेल त्याबद्दल मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं दिलगिरी व्यक्त करतो। हा विषय आम्हाला अजिबात ताणायचा नाही। कधी कधी एखादी गोष्ट एखाद्या व्यक्तीकडनं चुकली म्हणजे पक्षाचं ते मत आहे असं समजण्याचं अजिबात त्या ठिकाणी कारण नाही। आणि त्याकरताच मी हे सगळ्या गोष्टी तिथं सांगतो। आम्हाला ते आम्ही मुंबईमध्ये पण गेल्यानंतर जे काही बोलायचं ते त्या ठिकाणी बोलू आणि त्याच्यामध्ये कुठंही हा विषय वाढवायचा नाही। आमच्याही सरकारच्या काळामध्ये काही महत्त्वाच्या बाबींच्या करता अण्णा हजारे समाजसेवक हे अशा प्रकारे आंदोलन करायचे। बऱ्याचदा आंदोलनाची नोंद आम्ही त्या ठिकाणी घेतली, त्याच्यातनं मार्ग काढण्याचा प्रयत्न केला, त्याच्यातनं धोरणं ठरवण्याचा प्रयत्न केला, त्याच्यातनं जी आर काढण्याचा प्रयत्न केला। या सगळ्या गोष्टी आपल्याला पण आपण ह्या भागातले पत्रकार म्हणून माहिती आहे। त्याच्यामुळे ह्याच्यात आता आम्ही आता कबूलच मी करतो की बाबा राष्ट्रवादीचं तसं मत अजिबात नाही। ते त्यांच्या परीनं काम करतात, त्यांचं एक वेगळं स्थान निश्चितपणे समाजामध्ये आहे आणि त्यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे। तर राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याबद्दल जे आक्षेपार्ह वक्तव्य केले त्याची माफी अजित पवार यांनी मागितली। मात्र ही माफी किती प्रभावी ठरणार हे येत्या निवडणुकीतच पाहायला मिळणार। नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा संवाद लाइव्ह टीव्ही। धन्यवाद। संवाद लाइव्ह टीव्ही, आपला विश्वास, आपलं चॅनल।